मोबाइल कंपनी के माध्यम से मोबाइल रिचार्ज की दरों में वृद्धि के कारण आम नागरिकों को परेशानी झेलनी पड़ रही है। पहले आपको 10 रुपए, 20 रुपए, 50 रुपए, 100 रुपए का रिचार्ज मिलता था, लेकिन अब वही रिचार्ज 150 रुपए का हो गया है और 150 रुपए का रिचार्ज सिर्फ 23 दिन ही चल रहा है। आम नागरिक महंगाई की मार झेल रहे हैं। मोबाइल रिचार्ज में बढ़ोतरी के साथ ही आम नागरिक प्रशासन से मोबाइल रिचार्ज की दरों को कम करने की मांग कर रहे हैं। मोबाइल रिचार्ज बढ़ने वाले 100 ते पहिले होती 100 रुपयाचं, 50 रुपयाचं, आता 150-200 टाका लागतील, 200 रुपये रोजी आपली गरीब माणसं जगण्यात कशी या। 50-60 रुपयाचं पहिले 100 रुपया भाव होता, आता 150-180 वरी झालं। मोबाईल एकच आहे आता, मग कधी कधी मारावं लागते, कधी नाही मारलं, पैसे नसल्यामुळे नाही मारलं लागत, कमी करत करण्यात या। नमस्कार, माझं नाव दिनेश गोजाले। आज आपण समाजामध्ये पाहत आहे की पहिले आपल्याकडे 100 रुपये साधे मोबाईल होते, वापरून रिचार्ज मारायचो, ते 10 रुपयाचे ते 20 रुपयाचे व्हायचे, पण जसं काळानुसार अँड्रॉइड मोबाईल येत गेले तसे आपण अँड्रॉइड मोबाईलमध्ये सुद्धा आपण पहिले रिचार्ज मारायचे, पण तेव्हा 100 असताना वाढत गेले, आता 150 झाले, 200 झाले, सर्वसामान्यांना परवडणार रिचार्ज आहे, तरी सरकारनं याच्याकडं लक्ष देऊन रिचार्जचे दर कमी करावे। पहिले 100 रुपयाचा 50 रुपयाचा रिचार्ज होईल, आता 150-200 रुपये, आपण 200 रुपये रोजून जातो, नाही भरलं या रिचार्ज मारणं होत नाही सर, मारतो म्हणजे तर गेल्या महिना मग तर पुन्हा पाहते पैसे, पैसे राहत नाही जवळ, काही नाही ना, काय रिचार्ज मारावं का मोबाईल पाहावं का काय करावं, आपल्याला कमी पाहिजे रिचार्ज, आता मोबाईलचा रिचार्ज कमी झाला पाहिजे, 50-60 रुपये, 100 रुपये मारा लागते, कधी कधी मग इमर्जन्सी काम पडलं तर मारावंच लागते ना, महागरी एकच मोबाईल आहे बाबा। माझी मागणी एकच आहे का, जे पहिले रिचार्ज होते, पहिले आपले जो 10 रुपये, 20 रुपये, 25 रुपयाचं कार्ड होतं, त्या पद्धतीने आपले रिचार्ज लागल। NBCN न्यूज के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट।